हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। विक्रम लैंडर यांच्याशी संपर्क साधण्याची आशा आता जवळजवळ संपली असली तरी देशातील लोक त्याच्याशी भावनिकरित्या जोडले गेले असून प्रसिद्ध नैनी पुलावर एक तरुण तिरंगा घेऊन चढला। हा तरुण सोमवारी वर चढल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच सुमारे 48 तासाच्या कारवाईनंतर पोलिसांनी त्याला सुखरूप खाली उतरवले। तेव्हा मुलाने सांगितले की तो चांद्रयान 2 साठी पुलावर चढला होता। इस्रोच्या चंद्रावरील विक्रम लैंडरचे संपर्क तुटला होता, म्हणूनच मी चंद्रदेवाला प्रार्थना करण्यासाठी वर चढलो। कोटा पूरग्रस्तांनी पोलिसांवर दगडफेक केली। लोक पुरानंतर नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी आले। यावेळी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जयपूर महामार्ग रोखण्याच्या प्रयत्नात पूरग्रस्तांनी खळबळ उडवून दिली। दरम्यान पोलिसांनी लोकांचा पाठलाग केला असता त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, तेव्हा प्रचंड गोंधळ उडाला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती। यानंतर त्या एक दिवसानंतर गृह मंत्रालयात पोहोचल्या आणि गृहमंत्र्यांना भेटल्या। अमित शाह गृहमंत्री झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांची त्यांच्याशी ही पहिलीच भेट असल्याचे म्हटले जाते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला। INX मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून यामुळे पी चिदंबरम यांच्या तिहार जेलमधील मुक्काम वाढलाय। 3 ऑक्टोबर पर्यंत ही कोठडी वाढवण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली असून नुकतेच त्यांनी चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार असतील तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते। चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली नाही तरी शिरोळ मधून निवडणूक लढवण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे म्हटले जाते। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी निर्माण करावी अशीच भूमिका स्वाभिमानी संघटनेची आहे असेही शेट्टी म्हणाले होते। अपने दोस्त को फिट एंड फाइन बनाए, एप्स ज्वाइन कराए, 1 month फ्री जिम के साथ 1000 रूपए डिस्काउंट पाइए। एप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।